आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी वळले नर्सरी व्यवसायाकडे, मात्र शासनाच्या प्लास्टिक बंदीमुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ. राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालताना नर्सरीतही अशा पिशव्यांच्या वापरांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांची गरज असणारा नर्सरी व्यवसाय अडचणीत आला असून उद्योजकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने नर्सरी उद्योगात प्लास्टिकचा वापर बंद करून त्याऐवजी कंपोस्टेबल प्लास्टिक वापरण्याचे आदेश दिले आहेत. नर्सरी व्यवसायात रोपे तयार करण्यासाठी साधारणपणे एका वर्षापासून ते 4 वर्षाचा कालावधी लागतो आणि त्यासाठी केवळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे गरजेचे असते. मात्र शासनाच्या हरित सेना कार्यक्रमाअंतर्गत 20 कोटी वृक्ष लागवडीसाठी नर्सरीधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्नाटक राज्याने शेती व्यवसायाशी संबंधित नर्सरी उद्योगाला प्लास्टिक बंदीतून वगळण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनानेही या निर्णयाबाबत नर्सरी व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेऊन प्लास्टिक वापराबाबतच्या अटी शिथिल कराव्यात किंवा प्लास्टिक बंदीतून नर्सरी व्यवसाय वगळण्यात यावा. राज्य शासनाने प्लास्टिक बंदीच्या निर्णयावर फेरविचार करून नर्सरी उद्योगासाठीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात, तसेच नर्सरीमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरण्यास परवानगी द्यावी आदी मागण्या या नर्सरी व्यावसायिकांनी केल्या आहेत. महानकरी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.